राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सामील होणार अशा बातम्या आहेत एक मुद्दा जो आम्ही आधीपासून मांडत होतो आणि विशेषतः काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याच्या नंतर एक मुद्दा आम्ही जरा वेगळा मांडला होता की ज्याची कोणी दखल फारशी घेतलेली नाही तशा पद्धतीने जी आम्ही घेतली होती तो मुद्दा असा होता की विरोधी पक्षाचं म्हणून जे राजकारण आहे ते राजकारण हे काँग्रेसनी फार मोठी जागा त्याची व्यापलेली आहे काँग्रेसवरती टीका करण्यामध्ये टीकाकारांनी किंवा आम्ही आमच्या टीका करणे ही गोष्ट वेगळी पण प्रत्यक्ष ज्यांना हे राजकारण करायचं आहे त्यांनी एकदा हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे राहुल गांधींचं नेतृत्व कसं आणि काय होते किंवा काय नाही किंवा सोनिया गांधी जेव्हा सक्रिय होते त्यांच्या पाठीमागा अहमद पटेल कसे उभे होते आणि ते सगळं जोडजमाव कसा घरून आणायचे मॅन बिहाइंड द कर्टन जिला म्हणतात हे सगळं ठीक आहे प्रत्यक्षामध्ये ज्याला विरोधी पक्षाचं म्हणून राजकारण करायचंय भाजपा सत्ताधारी पक्ष आहे प्रमुख पक्ष आहे एक मोठी जागा त्यांनी सत्ताधारी पक्ष म्हणून व्यापलेली आहे आता शिवाय जी शिल्लक जागा राहते विरोधी विरोधातली ती को ती कोण व्यापणार हा त्याच्यातला मुद्दा होता आणि सातत्यानं हे जे काही प्रादेशिक पक्ष होते चार नावं मी त्याच्यातले परत एकदा प्रमुख असे नावं घेतो बिहारमध्ये नितीश कुमार आणि आता राजद सगळे दोघं एकत्र येत म्हणून आपण त्यांच्यापैकी किंवा दोन्ही नावं घ्यायला हरकत नाही नितीश कुमार आणि तेजस्वी यादव अखिलेश यादव तिसरं नाव ममता बॅनर्जी चौथं नाव हे संख्येच्या दृष्टीनं मी म्हणतो आहे बाकी जे अगदी छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची नावं घ्यायची संख्येच्या दृष्टीनं काही गरज नाही पण अखिलेश यादव त्याच्यानंतर तेजस्वी यादव त्याच्यानंतर नितीश कुमार त्याच्यानंतर ममता बॅनर्जी ममता नंतर, नंतर एम के स्टालिन जे आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहेत केरळ तमिळनाडूमध्ये ही चार नावं जी होती आणि त्याच्यानंतर इकडे महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता त्यांनी महाविकास आघाडी सरकार केले म्हणून ही नावं मी एकत्र घेतो आता मुद्दा असा होता की ह्या सगळ्यांची काँग्रेसच्या संदर्भातली भूमिका काय आहे एकतर जसं उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या त्यांनी आधी युती केली नंतर काँग्रेसच्या विरोधामध्ये किंवा ना काँग्रेसचा नाद सोडून दिला बिहारमध्ये मात्र यांनी युती करून निवडणूक लढवली होती पण त्यांना पुरेसं यश मिळू शकलं नाही काँग्रेसमुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही असा आरोपच तेजस्वी यादव यांनी केला होता ममता बॅनर्जी विरोधामध्ये लढल्या होत्या एम के स्टिनच्या बरोबर करून काँग्रेस अजूनही तामिळनाडूमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी कायम सत्तेसाठी म्हणून काँग्रेस बरोबर तडजोडी केलेल्या आहेत मग त्या प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर निवडणुका लढवणं असो किंवा त्यांच्या विरोधात लढल्या की तरी आपले बंडखोर त्यांच्याकडे त्यांचे बंडखोर आपल्याकडं असा जो सगळा जांगड गुत्ता पवारांनी पार एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून केलेला आहे तो चालूच आहे आता जी खबर आलेली आहे खरं तर ही पदयात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हाच विरोधी पक्षांनी एक धोरण ठरवायला पाहिजे होतं जो मुद्दा आम्ही उपस्थित केला आणि हा तेव्हा आम्ही असं मांडलेलं होतं की हे काँग्रेसचं कसं अपयश आहे की ते विरोधी पक्षांना इतर विरोधी पक्षांना सोबत घेऊ शकले नाहीत आता ही यात्रा त्याला एक काही एक प्रतिसाद भेटतोय किंवा नाही म्हणजे मिळतोय किंवा नाही मिळते बाजूला ठेवा ह्या पक्षांना आम्ही त्यांच्या पदयात्रेमध्ये सामील होणार हिची डिम वाजवायची गरज का पडली काँग्रेस कशी वागली हे आपण बाजूला ठेवूयात हे बाकीचे विरोधी पक्ष यांनी ह्या बाबतीतली भूमिका काय ठरवली हेनीकाने असा निर्णय घेतला की आपल्याला म्हणजे केरळमधली तर गोष्ट अशी आहे की डाव्यांचं सरकार तिथे आहे भाजपचं सरकार नाही भाजपचा तिथं काहीच राजकीय प्रभाव नाही आणि नेमका पी एफ आयवरती जी कारवाई झाली पी एफ आयचे कार्यकर्ते हिंसक झाले बंद करावं लागला ही सगळी घटना राहुल गांधींची पदयात्रा केरळमध्ये चालू असतानाची आहे म्हणजे ही तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट की ह्या विरोधी पक्षांचं आपसामध्ये कसं काही पटत नाही ह्याचे पुरावे हेच द्यायला लागलेत एखाद्या वेळेस भाजपच्या विरोधामध्ये आपले मतभेदरी समोर येऊन येत भले तुम्ही एकत्र आहात की नाही हे तरी पथ्य पळायला पाहिजे होतं जसं आपण म्हणतो बऱ्याचदा की आपल्याला कडू बोलायचं असतं अतिशय राग आलेला असतो आणि शिवी द्यायची असते पण शांत बसणं बरं त्या पद्धतीने या विरोधी पक्षांनी मिळून अशा परिस्थितीमध्ये आता हळूहळू सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या तोंडावरती येत चाललेल्या आहेत विरोधातला कोण सक्षम पर्याय हे लोक जेव्हा बघतायत अशा वेळी किमान आपसातले जे काही मतभेद आहेत मिटतील की नाही मिटतील नंतरचा मुद्दा पण आज त्याची वाच्यता तर करायची गरज नव्हती अशा वेळी ममता बॅनर्जींचे वक्तव्य तुम्ही काढून पहा तेजस्वी यादवांची वक्तव्य काढून पहा यांच्यामुळेच आम्हाला सत्ता नाही भेटली के एस चंद्रशेखर राव ज्यांनी आता पक्षाचं नाव भारत बी आर एस भारत राष्ट्र समिती असं केलेलं आहे त्यांची वक्तव्य तपासून पहा काँग्रेसची पडकी हवेली शरद पवारांची वक्तव्य तुम्ही तपासून पहा बरं एकीकडून जर तुम्ही अशी वक्तव्य केलेली होती तर मग तुम्ही ठामपणे काँग्रेसला बाजूला ठेवून एक भूमिका घ्यायची ना तोही मुद्दा असू शकत होता भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये ठरवायचं आणि एक विशिष्ट अशी भूमिका घेऊन उभं राहायचं ठामपणे त्यालाही लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रतिसाद दिला असता आता अडचण अशी झालेली आहे राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद हा नाही मुद्दा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नऊ हजारपेक्षा जास्त काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मतदान केलं मी अजूनही सांगतो की ह्याच्यावरती कोणी फारसं लक्ष दिलेलं नाही हा मुद्दा विरोधातल्या राजकारणासाठी कळीचा मुद्दा आहे संपूर्ण भारतभर मोडक्या तोडक्या अवस्थेत का असे ना फक्त काँग्रेसचं संघटनचं जे जाळं आहे ते शिल्लक आहे शाबूत आहे नेटवर्क त्यांना ते कार्यकर्ते आहेत अजूनही त्या कार्यकर्त्यांना भले तो निवडला गेलेला अध्यक्ष डमिका असे ना पण तो निवडण्यात आहे तुम्ही लक्षात घ्या हजारच्या जवळपास शशी थरूर यांना पडलेली मतं पण त्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत सगळ्यांना माहीत होतं मल्लिकार्जुन खडगे हा सोनिया गांधींचा उमेदवार आहे मल्लिकार्जुन खडगे त्याच्या हातचं चा बावलं हे काही वेगळं सांगायची गरज नाही कुठल्या अभ्यासकाची गरज नाही फार त्याच्यासाठी काही सगळं आकडेवाडी काढून तपासत बसायची गरज नाही पण तरीही एक हजार काँग्रेसच्या सदस्यांनी एक हजारपेक्षा जास्त शशी थरूर यांना मतदान केलं तशा अर्थाने म्हणजे आपल्याला निवडणूकमध्ये मतदान करायला भेटते याचा उत्साह नऊ हजारपेक्षा जास्त लोकांना वाटला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातून ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदाच काँग्रेस तर जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं धावं असं धणांडलं आहे की त्यांच्या असं लक्षात आहे की ही जी रिकामी जागा आहे विरोधी पक्षातली म्हणतोय मी सत्ताची नाही तू संधी गेली निघून विरोधी पक्षातली जी जागा आहे ती व्यापण्यासाठी काँग्रेस बरोबर जाणे हे एका अर्थाने आपल्याला अपरिहार्य आहे नसतं आपण आपली आहे ती पण जागा गमूत काँग्रेसचं तर काय भलं बुरं व्हायचं ती गोष्ट वेगळी आणि याचा फायदा भाजपला मिळेल आत्ता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेली ही गोष्ट कदाचित अशी असावी की जेव्हा त्यामुळे ते त्या पदयात्रेमध्ये सामील व्हायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे जर आपण काँग्रेसला विरोधच करत राहिलो तर आपल्याला आपली जी जागा आहे तीही राहती की नाही कालपर्यंत अशी परिस्थिती होती की काँग्रेस उभी राहू शकेल असं कोणाला वाटत नव्हतं आणि त्याचे पुरावे प्रत्यक्ष राहुल गांधीच्या नेतृत्व गुणामध्ये दिसून आलेलेच आहे पण ज्या पद्धतीनं देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही एक उत्साह दाखवला आम्ही उभं राहू शकतो हे सिद्ध केलं त्याच्यानंतर पहिल्यांदा यांना याची जाणीव झाली विशेषतः शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं काही याच्यामध्ये काही फार मोठं वेगळं असं विचार असेल असं दिसत नाही शरद पवारांना ही जाणीव झाली की जी गोष्ट आपण गेल्या तेवीस वर्षात स्वतंत्र पक्ष करून करू शकलेलो नाही नव्याण्णवला काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आज तेवीस वर्ष व्हायला लागली त्या गोष्टीला इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला देशभरामध्ये किमान काही एक कार्यकर्ते उभे करता आलेले नाहीत भले ते दुसरा का असेल पण असा काही सक्रिय असा कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा करता आला असता तर आपण पर्याय म्हणून समोर आलो असतो ही सगळ्यांचीच अडचण आहे यांना तर सत्ता तरी नाहीये ज्यांना आपल्या प्रदेशामध्ये एक हाती सत्ता भेटलेली आहे त्या ममता बॅनर्जीला सुद्धा आपल्या प्रदेशाच्या बाहेर आपला प्रभाव दाखवता आला नाही तेजस्वी यादवांचं तेच उदाहरण आहे नितीश कुमारांचं तसंच आहे अखिलेश यादवांचं तसंच आहे एम के स्टॅलिनचं तसं फक्त त्यांचं एक बरं की ते काही दावे करत चंद्रशेखर राव भले भारत राष्ट्र समिती म्हणून त्यांना तेलंगणाच्या पलीकडे आंध्रात सुद्धा बाकीचं सोडाच आंध्रामध्ये सुद्धा त्यांना कारण की त्यांनी तेलंगणाच्या नावानं केलेला असल्यामुळे उर्वरित आंध्र प्रदेश जो आता आंध्र प्रदेश नावानं ओळखला जातो तिथे स्थान असणारच नव्हतं त्याच्यामुळे ही जी काही खेळी या विरोधी पक्षांनी घेतली एकीकडून त्यांचं जे काही स्थान आहे ते शाबूत ठेवण्यासाठीची ती धडपड ठरणार किविलवाणी पण दुसरी ते जास्त शोकांतिका अशी ठरू शकते की जर अशा पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नेतृत्व नाही आणि त्याच्याबद्दल काही बोलण्याचा आता मतलब नाही काँग्रेसचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवरती लढायला जर सध्या होणार असतील आणि छोट्या मोठ्या पद्धतीनं आपला भाजपला असलेला विरोध प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून दाखवणार असतील तर शक्यता आहे विरोधातली जी जागा आहे ती जास्त प्रमाणामध्ये काँग्रेस व्यापेल आणि त्याचा तोटा जे बाकीचे भाजपेतर विरोधी पक्ष आहेत काँग्रेस इतर विरोधी पक्ष आहेत त्यांना होईल असं चित्र या खेळीमधून दिसतंय म्हणजे पाठिंबा द्यावा खरं तर या धोरणात्मक धोरणात्मकरीत्या त्यांनी शांत बसणं जास्त योग्य ठरलं असतं पण आता तुम्ही त्या पदयात्रेमध्ये सामील होऊन एका अर्थाने मान्य केलं काँग्रेस वर्चस्व आणि दुसरीकडून तुमचे पण जागा आता काँग्रेसच कदाचित व्यापू शकेल हे पण तुम्ही दाखवून दिलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद